नमस्कार, माझं नाव सचिन नामदेव सरकटे, मी राहणार यावला, जिल्हा नाशिक. माझ्या आईवडिलांनी डी एड ही डिग्री घेण्यासाठी अक्षरशः पत संस्थेतून 1 लाखाचं कर्ज काढले आणि माझे शिक्षण पूर्ण केले. परंतु आजपर्यंत 2010 पासून या सरकारने कुठल्याही प्रकारची शिक्षक भरती केलेली नाही. अक्षरशः माझ्या आईवडिलांनी या भरोशावर कर्ज काढले की उद्या आपला मुलगा नोकरीवर लागेल आणि कुठेतरी आपले वाईट दिवस हे चांगले दिवस येतील. पण झालं उलटं, का काढलेले कर्ज याच्यावर व्याज इतकं वाढलं का आमचे जे दिवस वाईट होते ते अत्यंत वाईट आणखीन झाले.